या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षांसंदर्भात सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या परीक्षांसंबंधी खूप महत्त्वाची अपडेट आहे पहा ही एम पी एस सीला परीक्षेसाठी किती रिक्त जागांचे मागणीपत्रक प्राप्त झालेले आहे त्याच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पहा परीक्षेची नियोजित तारीख इतक्या जवळ आली असताना आत्तापर्यंत जाहिरात यायला हवी होती तरीसुद्धा प्रशासन अजिबात जागे झालेले नाही हे या माहितीवरून समजत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी किती रिक्त जागांचे मागणीपत्रक एम पी एस सीला ला प्राप्त झालेले आहे त्याबाबत एक आर टी आय फाईल करण्यात आली होती आणि त्याद्वारे ही माहिती समोर आलेली आहे चला तर मग किती पदांसाठी मागणीपत्रक आलेलं आहे ते आपण पाहूया पण त्या अगोदर एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट व क्विक अपडेटसाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा व हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि त्या आर टी आयद्वारे ही धक्कादायक बातमी हा धक्कादायक आकडासमोर आलेला आहे पहा रिक्त जागांच्या मागणीपत्राचा हे पहा तुमच्यासमोर ही डिटेल माहिती आहे कोणत्या विभागाद्वारे कोणत्या पदासाठी किती रिक्त जागांचे मागणीपत्रक पाठवण्यात आलेले आहे तर एकूण बेचाळीस रिक्त जागांचे मागणीपत्रक पाठवण्यात आलेले आहे पहा फक्त बेचाळीस जागांचे मागणीपत्रक आत्तापर्यंत पाठवलेले आहे आता यापुढे अजून किती रिक्त जागांसाठी मागणीपत्रक प्राप्त होईल किंवा प्रशासन अजून काही रिक्त जागा असतील तर त्यासाठी मागणीपत्रक एम पी एस सीकडे पाठवायला किती वेळ लावेल हे आता प्रशासनालाच माहीत पण विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत आहे आणि नियोजित एकोणीस जूनच्या प्लॅनिंगनुसार अभ्यास करत आहे थोडं जरी पुढे मागे परीक्षा झाली तर मात्र जे विद्यार्थी आपल्या घरापासून दूर शहरात राहून अभ्यास करत आहेत त्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडतं आणि पुढे मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू